ठरलं तर मग या मालिकेत सतत रंजक वळण येत असतात, त्यामुळे गेले 1.5 वर्ष या मालिकेने TRP स्पर्धेत अव्वल क्रमांक धरून ठेवला आहे. या मालिकेचा चाहता वर्ग बराच मोठा आहे. सायली अर्जुनला तर प्रेक्षकांनी डोक्यावरच घेतलं आहे. आता असाच ट्विस्ट मालिकेत पाहायला मिळणार आहे. प्रिया अर्जुनच्या खोलीत जात असताना सायली तिला अडवते. म्हणते, तुला किती वेळा सांगितलंय की तुझी खोली खाली आहे वर नाही. तेव्हा प्रिया म्हणते, तुझा नवराच म्हणाला तू कधीही येऊ शकते त्या खोलीत, जाण्यासाठी तुझ्या परवानगीची गरज नाही. अर्जुनने बोलावलंय मला, जाऊ दे. सायली थांबवण्याचा प्रयत्न करते, तेव्हा प्रिया तिला पायरीवरून खाली ढकलून देते. सायली आता बेशुद्ध पडत असते. आता अर्जुन आणि सायलीमध्ये दुरावा कमी होईल का हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल. या मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या प्रतिमा म्हणजे शिल्पा नवलकर यांची मालिकेत एंट्री झाल्यापासून येत्या काळात काय घडणार याची उत्सुकता वाढली. प्रतिमाची भूमिका साकारणाऱ्या शिल्पा नवलकर यांनी नुकतीच मुलाखत दिली. त्यात त्यांनी प्रतिमा पात्र कसं मिळालं, प्रतिमा कधी बोलणार याबाबत काही गोष्टी शेअर केल्या. त्या म्हणाल्या की गेलं 1.5 वर्ष मी सतत या प्रश्नांना उत्तर सर्वांना देत होते. अगदी रस्त्यातही मला काही माणसं भेटून विचारायची, तुमची एंट्री कधी होणार. पण आता त्यांचा प्रश्न थोडा बदलला आहे. आता मला सर्वजण विचारतात, प्रतिमा बोलणार कधी, तिला वाचा कधी येणार. तर मला असं सर्वांना सांगायचं आहे की ते सर्व होईलच लवकर, पण आता हे शब्दाशिवायच बोलणं खूप इंटरेस्टिंग वाटतंय. कारण आमच्या पटकथा लेखिकेने आई मुलीचा बॉन्ड खूप सुंदर दाखवला आहे. काही नाही अशी असतात की तिथे शब्दांची गरज नसते, त्यामुळे इथेही शब्द न वापरता दाखवलेला ब्रॉन्ड शब्दापेक्षाही खूप सुंदर आहे. त्यामुळे माझी शिल्पा म्हणून इच्छा आहे की प्रतिमाची वाचा इतक्यात तरी येऊ नये. मालिकेत प्रतिमाची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिल्पा नवलकर ही स्वतः या मालिकेतील संवाद लेखिका आहे, त्यामुळे ती सर्वांचे संवाद लिहिते. पण तिला संवाद नाही आहेत. ही भूमिका कशी मिळाली याबद्दल सांगताना शिल्पा यांनी सांगितले की ठरलं तर मगच्या पहिल्याच एपिसोडमध्ये प्रतिमाचा अपघात दाखवलेला, त्यानंतर 1.5 वर्ष त्या एका एपिसोडवरून लोक मला प्रतिमा म्हणून ओळखत होते. जेव्हा ही भूमिका करायची ठरली तेव्हा कार्यक्रमाची निर्माती सुचित्रा बांदेकरने मला विचारले, कारण पहिल्याच एपिसोडमध्ये अपघात दाखवल्यावर हे पात्र कधी पुन्हा दिसणार याबद्दल काहीच माहीत नव्हतं. ते दिसणार हे नक्की, पण मध्ये किती कालावधी जाईल याबद्दल कोणालाच माहीत नव्हतं. त्यामुळे एका एपिसोडसाठी कोणत्या अभिनेत्रीला शोधायला जायचं म्हणून सुचित्राने मला ते साकारायला